नागपुरात उद्या म्हणजेच 28 डिसेंबरला काँग्रेसची है तयार हम या महारॅलीचं महासभेचं आयोजन केलं गेलं आहे आणि महारॅलीच्या या पार्श्वभूमीवर युवक काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारच्या महिला विरोधी धोरणाच्या निषेधात युवक काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश महासचिव दीपाली ससाणे यांच्या नेतृत्वात संविधान चौकात महिलांनी एकत्र येत विरोध प्रदर्शन केलं. सोबतच त्या म्हणाल्या की भविष्यात काँग्रेस पक्ष महिलांना बरोबरीने घेऊन त्यांना सन्मानाची वागणूक देऊन त्यांचा हक्क कसा मिळवून देता येईल यासाठी आमचा प्रयत्न येणाऱ्या काळात असणार आहे. नमस्कार, मी दीपाली ससाणे, महासचिव महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस. जसं की सर्वांना माहिती आहे की उद्या काँग्रेस पक्षाचा हे 139वा स्थापना दिवस आहे आणि नागपूरमध्ये उद्या महारॅलीचं आयोजन देखील होणार आहे आणि आज आम्ही याच निमित्ताने सर्व महिला भगिनी आम्ही एकत्र येऊन आज जे काही मोदी सरकार केंद्र सरकार जे महिला विरोधी जे धोरण आज राबवत आहे आणि महिलांच्या बाबतीत जे असंवेदनशीलता या सरकारची आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही इथे एकत्र आलेलो आहोत आणि नक्कीच भविष्यामध्ये काँग्रेस पक्ष महिलांना एकजुटीने बरोबर घेऊ, त्यांना सन्मानाची वागणूक देऊन आम्ही त्यांना बरोबरीने या पुढे त्यांचं हक्क आणि त्यांची हिस्सेदारी त्यांना कशी मिळून देता येईल यासाठी आमचा हा प्रयत्न येणाऱ्या काळामध्ये असणार आहे. आकांक्षा राऊत है, नागपूर से हूँ. तो आज हमने ये महिलाओं के हक के लिए रैली निकाली है कि जैसे अभी दीपाली ताई ने बोला कि ओलंपिक के हमारी जो इतनी अच्छी बेटी थी उसने आज रिज़ाइन दे दिया है, सो हम उनके हक के लिए लड़ेंगे. महिलाओं के हक के लिए आज हम यहाँ पर है. हम चाहते हैं कि वुमेन एम्पावरमेंट बहुत ज़्यादा बढ़े, सो इसीलिए और हम लड़ते रहेंगे यूथ कांग्रेस की तरफ से. थैंक यू.